नमस्कार मित्रांनो तर आता आपण इयत्ता सहावीच्या गणित विषयामधील कंपतच्या साह्यानं कोण दुभाजक कसा काढायचा ते पाहणार आहोत आपल्याला कोणाचे दोन भाग करायचे आहेत म्हणजेच कोण दुभाजक काढायचा आहे आणि तो कंपतच्या साह्यानं काढायचा आहे तर तो, तो कसा काढायचा ते मी प्रत्यक्ष तुम्हाला आता फळ्यावर काढून दाखवतो कोण दुभाजक काढण्यासाठी आपल्याकडं दोन गोष्टी आवश्यक आहे कंपास पिटीमधील आपलं हे कंपास तुमच्या प्रत्येकाच्या कंपास पिटीमध्ये हे कंपास असेल आणि आपल्याला एक पट्टी आवश्यक आहे आता या ठिकाणी मी या पट्टीचा वापर करणार आहे आणि पट्टीच्या साहाय्यानं एक सुरुवातीला कोण काढणार आहे आणि नंतर मग त्या कोणाचे दोन भाग किंवा कोण दुभाजक आपण काढणार आहोत तर सुरुवातीला मी एक कोण या ठिकाणी काढतोय तर पहा या ठिकाणी मी एक कोण काढलेला आहे आणि आता त्या कोणाला मी नाव देतोय कोण ए बी सी तर अशा प्रकारे कोणाला आपण नावं दिलेली आहेत कोण ए बी सी आणि या कोण ए बी सीचा आता आपल्याला कोण दुभाजक काढायचा आहे तर हा कोण दुभाजक आपण कंपासच्या सहाय्यानं काढणार आहोत माझ्याकडे ही कंपास आहे आणि या कंपसच्या मदतीनं आता हा कोण कसा दुभागायचा किंवा याचे दोन भाग कसे करायचे ते आता आपण पाहूया या कंपासला दोन टोक असतात एक लोखंडी टोकं असतं आणि एका टोकाला तुम्ही पेन्सिल लावू शकता या ठिकाणी मी खडू लावलेला आहे तर या कंपसच्या मदतीनं सुरुवातीला कंपसचं जे लोखंडी टोक आहे ते आपल्याला बी बि बिंदूवर ठेवायचं आहे मी या ठिकाणी कंपाचं टोक बी बिंदूवर ठेवलेलं आहे आणि कंपासमध्ये एक ठराविक अंतर घ्यायचं आहे आपल्याला आणि ठराविक अंतर घेऊन बाजू ए बी आणि बाजू बी सी या दोन्हींना छेदणारा एक अशा प्रकारचा आपल्याला कंस काढायचा आहे तर या ठिकाणी मी हा कंस या ठिकाणी काढलेला आहे आता यानंतर हा कंस ज्या ठिकाणी या ए बी बिंदूला छेदलेला आहे तिथं आपण नाव देऊया पी हा जो छेदन बिंदू आहे त्याला पी नाव दिलेला आहे आणि या ठिकाणी खाली जो छेदन बिंदू आहे त्याला आपण क्यू नाव दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा कोण काढला ह्या कोण काढल्यानंतर त्याला आपण एक कंस काढलेला आहे कंपसमध्ये ठराविक अंतर घेऊन ज्या ठिकाणी या कंसानं छेदलेलं आहे बाजूंना कोणाच्या बाजूंना त्याला आपण नावं दिलेली आहेत सुरुवातीला पी बिंदू नाव दिले नंतर क्यू बिंदू नाव दिले आता पुन्हा कंपसमध्ये आपल्याला एक ठराविक अंतर घ्यायचं आहे थोडंसं अंतर मी कमी करतोय आणि हे ठराविक अंतर घेतल्यानंतर लोखंडी टोक आता आपल्याला पी बिंदूवर ठेवायचं आहे तर आपण पी बिंदूवर लोखंडी टोक ठेवून या कोणाच्या आंतरभागात एक कंस काढलेला आहे पुन्हा हीच पद्धत वापरून हे लोखंडी टोक आता आपल्याला क्यू बिंदूवर ठेवायचं आहे आणि हा जो आपण आंतरभागामध्ये कंस काढलेला आहे त्याला छेदणारा एक दुसरा कंस काढायचा आहे बघा या ठिकाणी छेदणारा मी दुसरा कंस काढलेला आहे म्हणजे कोणाच्या या भागामध्ये आपण जो सुरुवातीला हा कंस काढला या पी बिंदूवर लोखंडी टोक ठेवून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला क्यू बिंदूवर लोखंडी टोक ठेवून आणि या ठिकाणी जो छेदनबिंदू तयार झाला आहे त्याला आपण ओ नाव देऊया आता शेवटची जी पायरी आहे हा जो छेदनबिंदू ओ आहे या ओला आणि कोणाच्या बी या बिंदूला शिरोबिंदूला छेदणारी एक रेषा काढायची आहे या ठिकाणी मी ती रेषा काढतोय पहा अशा प्रकारे आपला हा कोण दुभाजक या ठिकाणी तयार झालेला आहे या ठिकाणी दोन कोण तयार झालेले आहेत पहा कोण ए बी ओ आणि दुसरा कोण तयार झालेला आहे कोण ओ बी सी या दोन्ही कोणांचं माप जर तुम्ही कंपाच्या साह्यानं मोजलं तर ते सारखंच भरतं अशा प्रकारे कंपाच्या साह्यानं आपल्याला कोण दुभाजक काढता येतो तर कंपाच्या साह्यानं कोण दुभाजक कसा काढायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल यावरचा सराव संच तीन जो आहे आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला तो तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे